नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे केआरटी आर्ट्स बीएच कॉमर्स अँड एएम सायन्स अर्थात केटीएचएम कॉलेज नाशिक डिपार्टमेंट ऑफ सोशियोलॉजी क्लास FYBA सेमिस्टर फर्स्ट सब्जेक्ट सोशियोलॉजी पेपरचं नाव आहे इंट्रोडक्शन टू सोशियोलॉजी आणि चॅप्टरचं नाव आहे इंट्रोडक्शन टू सोशियोलॉजी म्हणजे समाजशास्त्राचा ओळख आणि त्यातला टॉपिक आहे नेचर ऑफ सोशियोलॉजी. मी प्राध्यापक DH शिंदे सोशियोलॉजी डिपार्टमेंट KTSM कॉलेज. आज आपण समाजशास्त्राचं स्वरूप या ठिकाणी बघणार आहोत. समाजशास्त्र हे समाजाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे आणि समाजशास्त्राचा उदय विकास कसा झाला हे आपण या प्रकरणामध्ये बघणार आहोत नेचर ऑफ सोशियोलॉजी. आता समाजशास्त्रामध्ये समाजाचा अभ्यास केला जातो. विशेष म्हणजे या शास्त्राची उत्पत्ती जी आहे इतर शास्त्रांच्या मानाने थोडी उशिरा झालेली आहे असं आपण म्हणूया. पण त्यापूर्वी समाजशास्त्र नव्हतं का? तर होतं. तर याची पार्श्वभूमी आपल्याला अशी बघायची आहे की प्राचीन जे काही ग्रंथ आहेत त्या ग्रंथांमध्ये सुद्धा समाजाचं चिंतन आणि मनन आलेलं आपल्याला बघायला मिळत. प्लेटो या विचारवंताने इसवी सन पूर्व 427 ते 347 या कालावधीमध्ये रिपब्लिक या ग्रंथामध्ये समाजाच्या संबंधात चिंतन आणि मनन केलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि विशेष म्हणजे या विचारवंताने एक प्रकारे दिशा दाखवण्याचं काम त्या कालखंडामध्ये केलेलं आपल्याला बघायला मिळतं. आता अरिस्टॉटल नावाचा विचारवंत जो आहे हा विचारवंत त्याने इसवी सन पूर्व 384 ते 322 या कालखंडामध्ये इथिक्स व पॉलिटिक्स या ग्रंथाची मांडणी केली, त्याचं लेखन केलं आणि या त्याच्या ग्रंथामध्ये त्याने मॅन इज अ सोशल ॲनिमल मानव हा समाजशील प्राणी आहे असं विचार जे आहे त्याने त्या ठिकाणी मांडले. आणि तो असं म्हणतो की कुटुंब किंवा फॅमिली हा एक सामाजिक जीवनाचा एक मूलाधार आहे, एक आधारभूत घटक आहे आणि तोच एक प्रकारे विशेष समाजाला किंवा समाज जीवनाचा एक आधार त्या ठिकाणी मानला जातो. आता हे झालं पाश्चात्य विचारवंतांच्या संदर्भामध्ये. प्राचीन जे भारतीय ग्रंथ आहेत त्यामध्ये रामायण, महाभारत, स्मृतिग्रंथ, उपनिषद आणि त्याचबरोबर काही जे विचारवंत आहेत त्यामध्ये कौटिल्य अर्थात त्याला आपण चाणक्यही म्हणतो त्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये त्याने तत्कालीन समाजजीवनाचे विषयी वर्णन केलेले आपल्याला बघायला मिळतं. शुक्राचार्य यांच्या नीतिसार या ग्रंथामध्ये सुद्धा अशा प्रकारचा समाजाचा उल्लेख आलेला आपल्याला बघायला मिळतो. अकबर बादशाहच्या दरबारामध्ये जो लेखक होता अबुल फजल त्याने सुद्धा ऐने अकबरी नावाचा जो काही ग्रंथ लिहिला त्यामध्ये सुद्धा समाजजीवनाचं वर्णन जे आहे ते आलेलं आपल्याला बघायला मिळतं. आता या काही ग्रंथांबरोबरच आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी बघायचे आहे. समाजशास्त्राचा विकासाचा जो काही टप्पा आहे तो टप्पा आपण या ठिकाणी बघणार आहोत. दुसरा टप्पा थॉमस हॉब्स, जॉन लॉक, मॉन्टेस्क्यू या विचारवंतांनी सुद्धा समाज जीवनाच्या संदर्भात एक विवेचन केलेलं आपल्याला बघायला मिळतं. समाजशास्त्राच्या किंवा सामाजिक समाजजीवनाविषयक विचारांना एक नवी दिशा प्राप्त करून देण्याचं काम या विचारवंतांनी केलेलं आपल्याला बघायला मिळतं. रॅडिक्लिफ, ब्राऊन, सेंट पेरे, विको, सेंट सायमन यांच्या विचारांनी प्रभावित झालेले काही आघाडीचे समाजशास्त्रज्ञ आपल्याला बघायला मिळतात. यामध्ये कार्ल मार्क्स आहे. आता कार्ल मार्क्स हा साम्यवादी विचाराचा मुख्य प्रवर्तक त्या ठिकाणी मानला जातो आणि कार्ल मार्क्सने संपूर्ण जगभर आपले समाज साम्यवादाच्या संदर्भात जे काही विचार आहे ते संपूर्ण जगभर पोहोचवलेले आहे. त्या संदर्भात आपण सविस्तर माहिती घेणार आहोतच. पण संपूर्ण जगाचा
साम्यवादी विचारांचं आध्यात्मिक पिता त्याला त्या ठिकाणी म्हटलं जातं. आणि त्यानंतर समाजशास्त्राचा जो जनक आहे ऑगस्ट कांत, या विचारवंतांना सुद्धा वरील जे विचारवंत आहे त्यांनी प्रभावित केलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि म्हणून पुढे समाजशास्त्राचा विकास कसा झाला ते आपण या ठिकाणी अजून बघणार आहोत. त्यात समाजशास्त्राचा जो काही जनक आहे ऑगस्ट कांत, हा जनक का म्हटला जातो, आत्ताच आपण विचार बघितले की पूर्वी समाजशास्त्र होतं का, तर होतं. अनेक ग्रंथाच्या पुराव्यावरून समाज जीवन, समाजाचं वर्णन हे आलेलं आपल्याला बघायला मिळतं. आता ऑगस्ट कांत पूर्वी सुद्धा काही विचारवंत होऊन गेलेत, त्यामध्ये इब्न खाल्दून हा एक विचारवंत जो आहे तोही समाजशास्त्राचा प्रवर्तक मानला जातो. पण ऑगस्ट कांत ह्या विचारवंताने 1839 मध्ये पॉझिटिव्ह फिलॉसॉफी, प्रत्यक्षनुसारी तत्वज्ञान हा जो ग्रंथ त्याने मांडला, त्यामध्ये सर्वप्रथम त्याने सोशिओलॉजी ही संकल्पना ती मांडलेली आपल्याला बघायला मिळते. आणि विशेष म्हणजे या विचारवंतानं सोशिओलॉजी हा जो शब्द आहे इंग्रजीतला, त्याला त्याची जी काही जोडणी आहे ती त्याने केलेली आहे. सोशियस हा लॅटिन भाषेतील शब्द आहे, आणि या लॅटिन भाषेतील शब्दाच्या आणि ग्रीक भाषेतील लोगस म्हणजे शास्त्र, सोशियस म्हणजे सहचर, सोबती किंवा समाज, आणि लोगस म्हणजे शास्त्र, या लॅटिन आणि ग्रीक भाषेतील शब्दापासून सोशिओलॉजी हा शब्द त्याने सर्वप्रथम शोधून काढला आणि वापरामध्ये आणला. समाजशास्त्राच्या अभ्यास पद्धती कोणत्या आहेत हे त्याने सर्वप्रथम मांडलं. त्याचबरोबर त्याने समाजशास्त्राला एक वेगळी दिशा देण्याचं काम आपल्याला केलेलं बघायला मिळतं. त्यात त्याचे काही सिद्धांत सुद्धा अभ्यासाला आपल्याला यावर्षी नाही पण पुढच्या वर्षी आहेत. त्यामध्ये त्याने मानवी विकासाच्या अवस्थांचा सिद्धांत मांडला किंवा मानवी प्रगतीचा विकासाचा सिद्धांत मांडलेला आहे. तो असं म्हणतो की मानवाची जी काही विचाराची किंवा विचार करण्याची जी पद्धती आहे त्यामध्ये तो असं म्हणतोय की मानवाच्या बुद्धिमत्तेमध्ये विकास झालेला आहे, आणि हळूहळू कसा कसा झालेला आहे, कुठल्या कुठल्या अवस्थेमधून मानवाची विकासाची अवस्था पुढे आलेली त्याने या सिद्धांतामध्ये मांडलेली आहे. मग त्यामध्ये वेगवेगळ्या अवस्था त्याने प्रतिपादन केलेल्या आहे. त्यामध्ये सर्ववस्तू चेतनावाद असेल किंवा त्याला आपण म्हणूया ईश्वरशास्त्रीय अवस्था आहे, तात्विक अवस्था आहे आणि शास्त्रीय अवस्था आहे, अशा वेगवेगळ्या अवस्थातून मार्गक्रमण माणूस कसा कसा करत आलेला आहे त्याने या सिद्धांतामध्ये मांडलेलं आहे. त्यानंतर ऑगस्ट कांत या विचारवंताने शास्त्रांचं वर्गीकरण जे आहे ते वर्गीकरण सुद्धा प्रतिपादन केलेलं आहे. आणि समाजशास्त्र हे सर्वोच्च शास्त्र कसं आहे इतर शास्त्रांपेक्षा, किंवा टॉपर शास्त्र कसं आहे, उच्च शास्त्र कसं आहे हे त्याने प्रतिपादन केलेले. गणित हे पायाभूत शास्त्र आहे तर समाजशास्त्र हे सर्व शास्त्रांपेक्षा उच्च दर्जाचे शास्त्र आहे, कारण या शास्त्रामध्ये भविष्यकथन करता येतंय, म्हणून हा महत्वाचा विचार त्याने सांगितलेला. त्यानंतर प्रत्यक्षवाद हाही या ठिकाणी महत्वाचा विचार ऑगस्ट कांतने मांडलेला आहे. पॉझिटिव्हिझम त्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो. आणि हा प्रत्यक्षवाद म्हणजे काय, निरीक्षण, परीक्षण, वर्गीकरण करून त्याद्वारे त्या ठिकाणी केलेलं विवेचन त्याला प्रत्यक्षवाद असं आपण म्हणूया. हा प्रत्यक्षवादामुळे त्याच्या या दर्जेदार लेखनामुळं समाजशास्त्राचं जनकत्व अर्थातच ऑगस्ट कांत या विचारवंताकडे जाताना आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर आपण पुढचा विचारवंत बघणार आहोत हर्बर्ट स्पेन्सर. हा इंग्लंडमध्ये जन्माला आलेला समाजशास्त्रज्ञ, त्याने त्याचा कालावधी आहे 1820 ते 1903. या हर्बर्ट स्पेन्सरने सुद्धा समाजशास्त्राला एक नव्या उंचीवर नेऊन ठेवलेलं आपल्याला बघायला मिळतं. अर्थातच समाजाच्या उत्क्रांतीचा सिद्धांत त्याने मांडलेला आहे. उत्क्रांतीचा सिद्धांत तसं बघितलं तर निसर्गाच्या उत्पत्तीचा सिद्धांत हा चार्ल्स डार्विन या विचारवंतांनी मांडलेला आपल्याला बघायला मिळतो. पण आपल्याला समाजाच्या उत्क्रांतीचा सिद्धांत जर कोणी मांडला असेल तर तो हर्बर्ट स्पेन्सर या विचारवंतांनी मांडलेला आहे. तो असं म्हणतो की समाजाच्या विकासामध्ये किंवा उत्पत्तीमध्ये ही अशी अवस्था का निर्माण झालेली किंवा कशी निर्माण झाली. सुरुवातीला समाज हा साध्या अवस्थेमध्ये होता, तो उत्क्रांत होत गेला,
गुंतागुंत वाढत गेली, स्पेशलायझेशन वाढलंय, ते कसं आलेलं आहे त्याने त्या सिद्धांतामध्ये त्याचं विवेचन केलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि उत्क्रांत समाज हा साध्या घटकाकडून पुढे कसा कसा उत्क्रांत होत गेलेला आहे हे त्याचे विचार अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यानंतर त्याने श्रम विभागणी या विषयीचे विचार मांडलेला आहे. कामाची वाटणी सुरुवातीला किंवा मानव जेव्हा अप्रगत अवस्थेमध्ये होता तेव्हा ती स्त्री पुरुष या भेदाच्या आधारावर किंवा लिंग भेदाच्या आधारावर होती, पण हळूहळू त्याच्यामध्ये कसा कसा बदल झाला हे त्याने विचार त्या ठिकाणी मांडलेला आपल्याला बघायला मिळतं. आता कामाची वाटणी आज आपण बघतो की स्पेशलायझेशन आलेलं आहे. आणि हे स्पेशलायझेशन कसं आलंय की अतिशय सूक्ष्म पद्धतीने आलेलं आहे आणि त्यामुळे कामाचं स्वरूप सुद्धा बदललंय. म्हणजे उदाहरणार्थ आपण समजा एखादा इंजिनियर जरी घेतला तर इंजिनियर हे फील्ड सुद्धा इलेक्ट्रिकल इंजिनियर वेगळा किंवा सिव्हिल इंजिनियर वेगळा हे स्पेशलायझेशन आहे. तसं डॉक्टर म्हटलं की त्यांचं सुद्धा स्पेशलायझेशन आहे. म्हणजे उदाहरणार्थ हृदयरोग तज्ज्ञ वेगळा, त्यानंतर मेंदू विकार तज्ज्ञ वेगळा, कान घसा नाक याचा डॉक्टर वेगळा, डोळ्यांचा डॉक्टर वेगळा. ही जसं स्पेशलायझेशन आहे तसं समाजामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये कामाची वाटणी ही स्पेशलायझेशनच्या तत्वावर झालेली आहे असं त्याला म्हणायचंय. आणि त्याच्या या विचाराबरोबरच एक महत्वाचा सिद्धांत आहे तो म्हणजे जैव सेंद्रिय सिद्धांत हाही त्याने मांडलेला आहे. तो असं म्हणतो की जसं मानवी शरीर किंवा ह्युमन बॉडी ही वेगवेगळ्या अवयवातून तयार झालेली आहे, जैव सेंद्रिय सिद्धांत त्याचा असं सांगतोय की मानवी शरीर जे आहे ते साध्या घटकाकडून उत्क्रांत होत होत जातोय आणि त्याच्यामध्ये सुद्धा कामाची वाटणी आपल्याला बघायला मिळते. म्हणजे उदाहरणार्थ रक्त पुरवठा करण्याचं काम रक्तवाहिन्या करतात, हृदय जे आहे ते पंप करतंय, किंवा त्याला आपण म्हणूया तोंड आणि पचन इंद्रिय हे शरीराचं पोषण करतायत, हात पाय हे माणसाचं संरक्षण करू शकतात. म्हणजे प्रत्येक अवयवाचं स्पेशल कार्य आहे. डोळे बघण्याचं काम करताय, बरोबर आहे, मेंदू निर्णय घेण्याचं काम करतोय. म्हणजे प्रत्येक अवयव घेऊन त्याने समाजातल्या प्रत्येक संस्था कशा साम्य आहे, कशा सारखेपणा आहे हे त्याने विचार त्या ठिकाणी मांडलेले आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर या विचारवंताच्या या सर्व विचारांमुळे समाजशास्त्राला एक वेगळ्या उंचीवर नेलेलं आपल्याला बघायला मिळतं आणि त्यामुळे हाही विचारवंत समाजशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यानंतर आपण पुढे बघणार आहोत एमिल डुर्खिम किंवा एमिल डर्खाइम असंही त्याला म्हटलं जातं. हा फ्रेंच विचारवंत आहे आणि याने सुद्धा समाजशास्त्राच्या विकासामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. त्यामध्ये त्याचा आत्महत्येचा सिद्धांत हा महत्त्वाचा आहे. त्याने ली सुसाईड नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. ली सुसाईड म्हणजे काय, आत्महत्येच्या संदर्भातला हा सिद्धांत आहे, ग्रंथ आहे. तो असं म्हणतो की आत्महत्या ही एक सामाजिक घटना आहे, इट इज अ सोशल फेनोमेना. आणि आत्महत्येची यापूर्वीची असलेली असंख्य कारणं जी आहे त्यांनी खोडून काढली आणि नवीन असा स्वतःचा आत्महत्येचा सिद्धांत जो आहे त्याने प्रतिपादन केलेला आहे. तो असं म्हणतो की आत्महत्या जी आहे ती आर्थिक कारण किंवा इतर कारणांपेक्षा सामाजिक कारण त्याला जास्त महत्त्वाची आहेत असं म्हणतो. कारण चांगल्या विवाहाच्या धाग्यांनी एकत्र आलेल्या व्यक्ती या सहजासहजी आत्महत्या करत नाही, मात्र घटस्फोटित व्यक्ती जास्त आत्महत्या करतात. म्हणून त्याने आत्महत्येची कारणं वेगळी सांगितलेली आहे, तर ती आपल्याला या आत्महत्येच्या सिद्धांतामध्ये स्पष्ट करता येतात. आणि त्याचा सिद्धांत आत्महत्येचे प्रकार जे आहे त्या सिद्धांतामध्ये त्यांनी स्पष्ट केलेले आहे. आत्मकेंद्रित आत्महत्या, परार्थवादी आत्महत्या, निस्वार्थ स्वरूपाची आत्महत्या, म्हणजे समाजामध्ये विविध प्रकारच्या आत्महत्या घडतात असंही त्याचं विवेचन आपल्याला ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आपल्याला ठिकाणी सांगता येईल की त्याने धर्माचा सिद्धांत मांडलेला आहे. धर्म कसा उत्पन्न झाला आहे, धर्म कसा निर्माण झाला आहे, धर्म हा पवित्र आणि अपवित्र वस्तूंच्या संकलनातून निर्माण झाला असं त्याला म्हणायचं. की धर्म एक असा घटक आहे की तो संपूर्ण जगभर आहे, म्हणजे प्रगत अप्रगत सर्वच समाजामध्ये आहे. धर्म परत्वे समाज परत्वे आपल्याला यामध्ये बदल बघायला मिळतो आणि म्हणून धर्माचा सिद्धांतही त्याचा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यानंतर सामाजिक तथ्याचा सिद्धांतही
त्याचा महत्व जो आहे सोशल फॅक्ट आणि समाजशास्त्राची व्याख्या करताना तो असं म्हणतो की सामाजिक तथ्यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र आणि म्हणून सामाजिक तथ्यांना त्याने जास्त महत्व दिलेलं आपल्याला बघायला मिळतं त्यामुळे त्याचं योगदान समाजशास्त्राच्या विकासामध्ये महत्त्वाचं आहे. त्यानंतर मॅक्स वेबर हा एक जर्मन समाजशास्त्रज्ञ आहे त्याने प्रोटेस्टंट नीतितत्व आणि भांडवलशाही या संदर्भातले आपले विचार जे आहेत ते मांडलेले आपल्याला बघायला मिळतात आणि विशेष म्हणजे भांडवलशाही ज्या देशांमध्ये प्रोटेस्टंट नीतितत्व आहे त्या ठिकाणी जास्त डेव्हलप झालेले आहे कारण ख्रिश्चन धर्मातले हे जे दोन धर्मपंथ आहेत प्रोटेस्टंट आणि कॅथोलिक तर कॅथोलिक धर्मपंथ ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी भांडवलशाहीचा विकास झालेला नाही परंतु ज्या देशांमध्ये प्रोटेस्टंट धर्मपंथ आहे त्या ठिकाणी मात्र भांडवलशाहीचा विकास झालेला आहे. याचं कारण तो असं स्पष्ट करतो की ज्या ज्या देशामध्ये त्याला काय आपण म्हणूया प्रोटेस्टंट धर्मपंथ होता त्या त्या देशांमध्ये प्रोटेस्टंट धर्म नीतीतत्व काय सांगताय या धर्माची नीतीतत्व असं सांगतायत की जर तुम्हाला देवाची सेवा करायची असेल भक्ती करायची असेल तर तुम्हाला ती तुम्ही काम करून सुद्धा पूर्ण करू शकतात ती तुम्हाला दुसरं काही करण्याची गरज नाही असंही त्याला त्या ठिकाणी म्हणायचंय आणि म्हणून समाजशास्त्रामध्ये प्रोटेस्टंट नीतीतत्व आणि भांडवलशाही असा जो त्याचा सिद्धांत आहे तो प्रसिद्ध आहे. तो असं म्हणतो की मद्य पिऊन किंवा मद्यपान करून काम करणं हे नोकरशाहीच्या तत्वांमध्ये किंवा प्रोटेस्टंट नीतीतत्वामध्ये नाही त्यामुळे भांडवलशाहीचा विकास झालेला आहे आणि कॅथोलिक धर्मपंथामध्ये मात्र याचे विरोधी तत्वज्ञान आहे त्यामुळे भांडवलशाही त्या देशांमध्ये विकसित झालेली नाही असाही त्याचा विचार महत्वाचा आहे. त्यानंतर त्याने आयडल टाईप्स किंवा आदर्श नमुना पद्धती जी आहे हा विचार जो आहे त्याचाही महत्वाचा आहे. समाजामध्ये असणारे जे काही आदर्श आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ते आपल्या या ठिकाणी अभ्यासायचे आहे आणि म्हणून ही जी तत्वज्ञान आहे हे या ठिकाणी अत्यंत महत्वाचं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुढचा जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कोणता की भारतामध्ये जे काही विचारवंत आहे त्यांचं योगदान आपल्याला बघायचं आहे पण हे काही फक्त आघाडीचे समाजशास्त्रज्ञ आपण अभ्यासले आहेत. समाजशास्त्राच्या विकासात नंतरच्या कालखंडामध्ये काही विचारवंत जे आहे समाजशास्त्रज्ञ त्यामध्ये अमेरिकन समाजशास्त्रज्ञ आहे चार्लस कुले पार्क वबर्जेस थॉमस आणि झेनस्की टॉलकट पार्सन मर्डॉक मायकल फुको डेरिडा ही महत्वाचे समाजशास्त्रज्ञ आहेत आणि त्यांचं योगदान समाजशास्त्राच्या विकासामध्ये अत्यंत मोलाचं आहे. त्यानंतर भारतीय समाजशास्त्रज्ञांमध्ये डॉक्टर जी एस गुरिय हे भारतीय समाजशास्त्राचे जनक किंवा पितामह मानले जातात. त्यांनी कास्ट अँड रेस इन इंडिया हा ग्रंथ लिहिला आणि संशोधन केलेलं आहे त्या संशोधनाच्यावर आधारित हा ग्रंथ आहे आणि त्यांनी मुंबई विद्यापीठामध्ये समाजशास्त्र अध्यापनाची आणि संशोधनाचं काम सुरू केलं त्यामुळे समाजशास्त्राला भारतामध्ये एक दिशा देण्याचं काम डॉक्टर जी एस भुरिय या विचारवंतांनी केलेलं आहे आणि म्हणून त्यांचं योगदान समाजशास्त्राच्या विकासामध्ये अत्यंत महत्वाचं मानलं जातं भारतीय उपखंडामध्ये. त्यानंतर डॉक्टर एम एन श्रीनिवास या शास्त्रज्ञानं समाजशास्त्रज्ञाने पाश्चिमात्यकरण संस्कृतीकरण या संकल्पना ज्या आहे त्या समाजशास्त्रामध्ये मांडलेल्या आपल्याला बघायला मिळतात. राधाकमल मुखर्जी आहे डॉक्टर ए आर देसाई आहे इरावती कर्वे त्यानंतर आय बी कापाडिया यासारख्या असंख्य समाजशास्त्रज्ञांनी समाजशास्त्रामध्ये योगदान दिलेलं आहे आणि तेही अत्यंत महत्वाचं आहे असं आपल्याला ठिकाणी म्हणता येईल. आता आपण आज समाजशास्त्राचा उदय आणि विकास कसा झाला तो आपण बघितलेला आहे. उर्वरित भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.